जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. जरांगेंचा 26 तारखेपासून मुंबईमध्ये उपोषण होणार आहे. बच्चू कडूही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते. मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सकाळी अंतरवाली सराठी गावातून मुंबईकडे ते कूच करणार आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील शेकडो वाहने आणि युवकांचे जत्थे अंतरवालीत दाखल. 1500 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईतील आंदोलनाला पोलिसांची अद्याप परवानगी नाही. जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. जरांगेंचा 26 तारखेपासून मुंबईत उपोषण असेल. बच्चू कडूही आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. मुंबई मोर्चावरती मनोज जरांगे ठाम आहेत. 26 तारखेपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहेत. जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. सकाळी अंतरवाली सराठी गावातून मुंबईकडे ते कूच करणार आहेत. मराठवाड्यातील विविध भागातील शेकडो वाहने आणि युवकांचे जत्थे अंतरवालीत दाखल झालेत. 1500 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईतील आंदोलनाला मात्र पोलिसांकडून अद्याप परवानगी दिली गेली नाही. जरांगेंचं 26 तारखेपासून मुंबईत उपोषण असणार आहेत. मुंबईच्या दिशेने जरांगे आज रवाना होणार आहेत. बच्चू कडू सुद्धा आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते. मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवरती आता मनोज जरांगे ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी इशारा दिला होता सरकारला. मुंबईत येणार आहे. मुंबईत येऊन उपोषण करणार आहे, आंदोलन करणार आहेत. आणि आज जरांगे मुंबईकडे येणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सकाळी अंतरवाली सराठी गावातून मुंबईकडे ते कूच करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईकरांनी सुद्धा मराठ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. गणेश, अंतरवाली सराठीमधून आता मुंबईकडे जरांगे कूच करणार आहेत. किती वाजता निघणार आहेत, काय संदर्भात माहिती? नीलम, मनोज जरांगे पाटील जे आहेत आता 9 वाजेच्या दरम्यान जे आहेत अंतरवाली सराठीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. आणि या ठिकाणी अंतरवाली सराठी गावामध्ये जे आहे मराठवाड्यातील अनेक विविध भागातून जे आहेत तरुणांचे जत्थे या ठिकाणी शेकडो म्हणजे लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत, दाखल झालेले आहेत. आणि मनोज जरांगे जे आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत ते ठाम आहेत. आणि सरकारनं जे आहेत त्यांच्यावर अद्याप कुठलंही काही ठोस असा निर्णय झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील आता थोड्याच वेळात जे आहेत आंतरवादी सराठीतून कूच करणार आहेत. नीलम, सरकारचं शिष्टमंडळ परत त्यांना भेटणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? सरकारचं शिष्टमंडळ कडून जे आहे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे, मात्र त्यात त्यांना यश आले नाहीये. आणि सरकारनं जे आहे अद्यापही त्या बाबतीत काही कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळं जरांगे पाटील जे आहेत आपल्या मागणीवर जे आहे ते ठाम आहेत. आणि मुंबईकडे ते आज जे आहेत 9 वाजेच्या दरम्यान निघणार आहेत. आणि पहिला मुक्काम जो आहे त्यांच्या जन्मगावी. तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा.